विधान परिषदेच्या निवडणुका राज्यातल्या जवळ आल्यात आणि या निवडणुकांसाठी काँग्रेसकडनं मुस्लिम उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली आहे. वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसेन, नसीम खान या तिघांची नावं विधान परिषदेसाठी आघाडीवर असल्याचं कळतंय. तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, विधान परिषदेसाठी काय आहे काँग्रेसच्या मनात? ज्ञानदा, विधान परिषदेच्या 9 जागेसाठी जे नियोजित निवडणूक आहे त्यासाठी काँग्रेस कोट्यातनं 1 आमदार जाणार आहे आणि वजाहत मिर्झा यांची ही विधान परिषदेची जागा खाली होत आहे. काँग्रेसचे जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्यासोबत कॉल काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या नेत्यांची जेव्हा बैठक झाली तेव्हा यावर एकमत झालं की कुठेतरी गेलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 जागेपैकी एकाही ठिकाणी महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार दिला नाही आणि मुस्लिम कोट्यातलीच विधान परिषद खाली होत आहे. त्यामुळे कुठेतरी मुस्लिम चेहरा देऊन कुठेतरी मुस्लिम समाजाची एक जी नाराजी आहे की उमेदवार दिला नाही ती दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जात आहे. त्याला काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने ग्रीन सिग्नल देखील दिला आहे. यामध्ये आता 3 नावं पुढे प्रामुख्याने पाहायला मिळतात. जे विद्यमान आमदार आहे वजाहत मिर्झा, यासह मुझफ्फर हुसेन आणि नसीम खान या तिघांचं नाव आघाडीवर आहे. तिघांपैकी किंवा इतर मुस्लिम चेहऱ्यांचा विचार करून त्यावर काँग्रेस निर्णय घेणार आहे. मात्र कुठेतरी मुस्लिम समाज लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पाठीशी राहिला आणि कुठेतरी त्यांचं एक ऋण फेडायचं म्हणून काँग्रेस नेत्यांनी ही राज्यातल्या नेत्यांनी भूमिका घेतली आणि ती आता दिल्लीच्या पक्षश्रेष्ठीला सांगितली आहे. दिल्लीच्या पक्षश्रेष्ठीने या संदर्भात ग्रीन सिग्नल दिल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद तुषार या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.